भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात उद्या शिर्डीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी ही बैठक होईल. साखर संघानं बैठकीचं आयोजन केलं आहे. ही बैठक पुण्यात न होता आता 4 जानेवारीला शिर्डीत होणार आहे. पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखालील काही ऊसतोड कामगार संघटनांनी साखर संघाला 5 जानेवारीपर्यंत वेळ दिला होता. दरवाढी संदर्भातल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संघटनेकडून आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात स्वतः पंकजा मुंडे देखील सहभागी होणार आहेत. त्याआधी 4 जानेवारीला ही शिर्डीत बैठक होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.